दुचाकीला ट्रकची धडक, हातराळ येथील तरुण ठार. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव ही भरली असून ही यात्रा पाहण्याकरिता राज्यातील विविध लोक माळेगाव येथे देवदर्शन व यात्रा पाहण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. मुखेड तालुक्यातील हातराळ येथील काशीनाथ आरण्य वय वर्षे 24 हा तरुण व त्याचा मामा अंकुशपुरी हे दोघे दिवसभर माळेगावची जत्रा पाहून रात्री अंदाजे 11 वाजता दुचाकीने आपल्या मूळ गावी हातराळकडे मामा भाचे दुचाकी घेऊन कंधार फुलवळ मार्गे निघाले. कंधार तालुक्यातील फुलवळ येथे आल्यानंतर रात्री अंदाजे 11 वाजता समोरून येणाऱ्या MH40CM3355 या क्रमांकाच्या ट्रकने दुचाकी सोडविले. या धडकेत हातराळ येथील काशीनाथ आरण्य हा जागीच ठार झाला तर पाठीमागे बसलेला त्याचा मामा अंकुश निवृत्तीपुरी हा या धडकेत गंभीररित्या जखमी असून त्यास पुढील उपचाराकरिता नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. रविवारी सायंकाळी काशीनाथ आरण्य याच्या पार्थिवावर हातराळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्याच्या पश्चात आई वडील बहीण भाऊ असा परिवार आहे. सतीश वाघमारे, नांदेड. चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना